आणि या धरणगाव शहरामध्ये दोन दोन गट करून टाकले काही कारण नसताना। माझे काय चुके सांगा, मी पक्ष सोडला, मी कोणाकडून पैसे घेतले 5%, मी कोणाला दोन गट केले, मी कोणाला जातीवादी बोललो, बाकीचे लोक गेले असतील, पण धरणगावच्या एकही लोकांनी जाऊ नका ही विनंती आव्हान आपल्याला मी करतोय। कारण की हा धरणगावचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला साथ दे, तुम्हाला वाढवलंय, तुमच्या सुख दुःखात आलोय, तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे मी समरस झालोय, आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे। हा माझा चुकला असेल बेलाशक द्या, मी पक्ष सोडला असेल बेलाशक द्या, मी कुणी अधिकाऱ्याकडून पैसे काढले असेल बेलाशक द्या, मी तुमच्या कामाला आलो नसेल बेलाशक द्या, पण एक चुकी दाखवा, एक चुकी दाखवा, म्हणून मी धरणगावकरांना विनंती करणार आहे की अजून मी वापस या आणि अजून मी या गोष्टीचा विचार करा, नाहीतर ठीक आहे, ही सिंपती ही सहानुभूती थोड्या काळासाठी आहे, थोड्या काळासाठी आहे, पण हा उपरवाला पाहतोय, हा उपरवाला पाहतोय, अरे हा शिवसेनी फाटका शिवसेनिक माझ्या इथे बसलेला आहे, याला सोडून तुम्ही जाताय, ज्या दिवशी तुम्ही गेलात ना त्या दिवशी या शिवसैनिकांची संपत्ती तुम्ही संपवलेली आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की घाबरायचं नाही। अरे संजय सावंत सारखा माणूस या जळगाव जिल्ह्यामध्ये 8-8 दिवस ठाण मांडून बसतोय, अरे सांगतोय आव्हान देतोय, जळगाव जिल्ह्यातील 5 आमदार गेले, एवढा मोर्चा महाराष्ट्रामध्ये कुठे निघाला नाही, तो जळगाव जिल्ह्यामध्ये निघाला आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाला। काय जेवढी या माणसाला काय जरूरत आहे 400 किलोमीटर येण्याची, पण नाही, माझ्या जळगाव जिल्ह्याच्या शिवसैनिक, माझ्या जळगाव ग्रामीणच्या शिवसैनिक हा घाबरता कामा नये, याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, म्हणून ते या ठिकाणी ठामपणाने भूमिका घेऊन उभं राहण्यासाठी या ठिकाणी आले। येणाऱ्या नगरपालिका येतील, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद येतील, पंचायत समिती येतील, घाबरू नका, फक्त 40% तालुक्याचा दौरा केला आणि आज प्रत्येक गावात ज्या ज्या गावात गेलो असेल त्या गावाच्या 1-1, 2-2, 3-3 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकांना प्रत्येक गावामध्ये कटकट केले, आता साहेब काय म्हणतायत, आता माडी समाज आठवायला लागला, हा माडी याला बोलव त्याला बोलव, हा राजपूत याला बोलव त्याला बोलव, हा पाटील हा याला बोलव त्याला बोलव, कारण इतक्या दिवसानंतर 25 वर्षामध्ये तुम्हाला कोणी दिसलं नाही। माझी ज्या ज्या लोक गेले असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे, हा जोडून विनंती आहे, तुमच्या संबंधामध्ये तुमच्या बाबतीत कसा व्यवहार झाला, तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली हे माझ्याजवळ तुम्ही सांगितलेलं आहे, तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली हे माझ्याजवळ सांगितले, आणि तुमचं काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, आणि तुमची निष्ठा खरोखर तुम्हाला मी आव्हान करतो, विनंती करतो, तुमची निष्ठा शिवसेनेशी आणि शिवसेना प्रमुखाशी असेल तर आजही तुम्हाला सांगतो, गेले असाल तर सन्मानाने वापस या, ही विनंती माझी आहे मित्र। अरे तुम्हाला वाईट ट्रीटमेंट दिली, तुमचे काम केले नाही, तुमच्या गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये भानगडी लावल्या, दोन गट केल्या, पण या गुलाबराव वागने हे 35 वर्षामध्ये हे काम केलं नाही। तुम्हाला जर माझ्या अनुभवाला असेल, मी पक्ष सोडला का, माझ्याकडून काही वाईट झालं का।